अधिकार काढला मित्रांनो आणि त्याच्यावरती पैसे धरले। आज माझ्या मेंढपाळांची पोरं या महाराष्ट्रातल्या इंग्रजी नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेतात, त्याचं सर्व श्रेय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना जातं। आमचा सन्मान आहे, आमचा सन्मान आहे। एवढ्यावरती थांबले नाही। जेव्हा मी आंदोलन पुकारलं 2004 ला सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली, अनेकांचे नेते अनेकांचे कार्यकर्ते रस्त्यावरती येत होते कि सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्या। 2004 ते 2018 ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा सन्मान केला आणि सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचं नाव दिलं। आपली एक छोटी मागणी होती, काय मागणी होती? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती सरकारनं साजरी करावी। केली सरकारनं साजरी? नाही केली। किती वेळा? बारामतीवाले तर 4 वेळा मुख्यमंत्री होते। गेल्या वर्षी ते अहिल्यादेवीच्या जयंतीला चौंडीमध्ये गेले। गेल्या वर्षी ते चौंडीला, तोपर्यंत त्यांना चौंडी दिसली नाही, तोपर्यंत त्यांना अहिल्यादेवी दिसली नाही, तोपर्यंत त्यांना जयंती करावी वाटली नाही। पण त्यांना आता लक्षात आलं की महाराष्ट्रातला धनगर समाज आता सगळा जागा व्हायला लागलाय, म्हणून जेजुरी संस्थांना बांधलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा त्याचं उद्घाटन करण्यासाठी ते घरदार निघाले होते, तोही मेंढपाळाने हरून पाडला। साहेब पाटे 5 वाजता जाऊन त्याचं उद्घाटन केला। सांगलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जेव्हा महानगरपालिकेमध्ये सत्ता होती, महाराष्ट्रातलं पहिलं अहिल्यादेवींचं स्मारक बांधलं, त्याच्या उद्घाटनाची गडबड केली, मेंढपाळाने ड्रोन मधनं फुलं टाकली आणि उद्घाटन करून टाकलं। चौंडीमध्ये आम्ही त्यांना सांगत होतो, तुमचं सरकार आहे, तुमची पोलीस आहे, तुमच्याकडे सत्ता आहे, मास्क करू नका। मी अनेक वेळा चौंडीच्या भूमीमध्ये जयंतीच्या कार्यक्रमामध्ये राजकारण करताना अनेक जणांना बघितलं, अनेक जणांची माती होताना बघितली। 31 वेळा मी सांगत होतो आजोबाला आणि नातवाला माजोरडापणा करू नका, हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींची भूमी आहे। 31 मेला त्यांनी ऐकलं नाही, तुम्ही सगळ्यांनी पळवून लावलं आणि 20 तारखेला फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचं सरकार पडलं, त्यांची माती झाली, 20 दिवसामध्ये रिझल्ट आला। म्हणून ज्यांनी ज्यांनी आमचा सन्मान केलाय त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे। आणि फडणवीस साहेब तुम्ही आमचा सन्मान केलाय, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभाच राहू। आमची ती जबाबदारी आहे, आमची ती बांधिलकी आहे, आमचं ते कर्तव्य आहे। पण इतर सगळ्या छोट्या छोट्या समाजाला आपण सगळ्यांनी एकत्रित करून भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं, शिंदे फडणवीस साहेबांच्या सरकारच्या पाठीमागं ठामपणे मित्रांनो उभा केला पाहिजे। विरोधक बोलत होते घोषणा केली पण त्याचं काय होणार, तुम्ही काळजी करू नका। देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा बाप माणूस इथं बसलाय, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही काळजी करू नका। त्यांनी जी घोषणा केली त्यावरती आमच्या गावगाड्यातल्या लोकांचा 100% विश्वास आहे, 1,00,000% विश्वास आहे, त्या सगळ्या योजना पूर्ण होणार। अरे रामोशी समाजामध्ये गेलो, गावाकडे साहेब 2 दिवसाची सुट्टी होती, अरे आया बहिणीच्या डोळ्यामध्ये पाणी उभा राहिलं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजा उमाजी नाईकांच्या नावानं महामंडळ स्थापन केला। गावगाड्यातल्या रामोशांच्या पोरांना फक्त मारामारा करायला, गावगाड्यातल्या रामोशांच्या पोरांना फक्त दादागिरी करायला, वापरायला नुसतं प्रस्थापित व्यवस्थेने वापर करून घेतला। आज महाराष्ट्रातला सगळा रामोशी समाज जागा झाला आणि तो गावागावामध्ये धन्यवाद देवेंद्रजी म्हणून बोर्ड लावतोय आणि तो स्वागत करतोय गावातला। मारुती चव्हाण नावाचा एक वडार समाजाचा पैलवान, उपेक्षित समाजातला पैलवान, या समाजाच्या नावानं महामंडळ स्थापन होणं ही तर खरं तर इतिहासामध्ये नोंद आहे, ज्या समाजाचा प्रतिनिधी सभागृहामध्ये नाही आहे। गुडव समाज एकदम मायनर समाज, तालुक्यातल्या 2-4 गावामध्ये समाज असतो, जिथं मोठं मंदिर आहे त्या मंदिराच्या परिसरामध्ये समाज असतो। अशा छोट्या गुडव समाजासाठी साहेबांनी काशीबा गुडव नावाचं महामंडळ स्थापन केलं। अख्खं महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतंय, हे विरोधकांना वाटतं की लोकांना काही कळत नाही, अरे अख्खा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय। या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून, देश स्वतंत्र झाल्यापासून गावगाड्यातल्या लोकांचा कुणी आवाज ऐकला नव्हता, गावगाड्यातल्या लोकांचं कुणी दुखणं ऐकलं नव्हतं। मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मुंबई अशा सर्व भागातल्या लोकांची दुखणी समजून त्याच्यावरती या सरकारनं सोल्युशन काढलंय। निश्चितपणे
आज एवढी मोठी योजना आणली आहे तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. जो गावातला उपेक्षित माणूस आहे त्यालाच ती योजना मिळाली पाहिजे. आपण पुढच्या फळीतल्या पोरांनी ते काम केलं पाहिजे. ही 10,000 कोटीची योजना आणल्या तर त्या सगळ्या लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे. त्या योजनेचा लोकांना फायदा झाला पाहिजे. अर्थसंकल्पाकडे मोदी साहेब आल्यानंतर शेतकरी बघत होता. अर्थसंकल्पाकडे मोदी साहेब आल्यानंतर गाववाड्यातली लोक बघत होती. पण आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडे ज्यांना विधान भवन कुठे माहित नाही, ज्यांना मंत्रालयाला मजले की ते माहित नाही, मुख्यमंत्री कुठल्या बाजूला बसले हे कुणाला माहित नाही, त्यांनी या मंत्रालयाचं कधी काही बघितलं नाही. अशी गावगाड्यातली उपेक्षित लोक, अपमानित लोक, ज्यांना गावात कधी सन्मान मिळाला नाही, ज्यांना कधी गावात सरपंचाची खुर्ची मिळाली नाही, पंचायत समिती झडपीचा तर विषय त्यांच्या कधी डोक्यात आला नाही. आणि विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा हे तर त्यांनी कधी स्वप्नात बघितलं नाही. अशा लोकांचा विचार या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये झाला. या विधिमंडळानं ऐकला, या महाराष्ट्रानं ऐकला, या महाराष्ट्रातल्या लोकांनी ऐकला. आणि आता दरवर्षी जेव्हा अर्थसंकल्प येईल तेव्हा गावगाड्यातली माझे नंदीवाले समाजाची बहीण सुद्धा डोळं लावून बसेल की या अर्थसंकल्पामध्ये माझ्यासाठी काय आहे. डोंबऱ्याची माझी बहीण डोळं लावून बसेल यामध्ये माझ्यासाठी काय आहे. वडराचा बोरगा, किसाड्याचा बोरगा, डवऱ्याचा बोरगा, गडशाचा बोरगा, अरे कोण आहे यांचा. यांचा एकमेव नेता आहे देवेंद्र फडणवीस साहेब. आणि मी मीडिया समोर सांगतोय माझे नेते आहेत म्हणून मी कौतुक करत नाही. त्यांच्यात ती धमाका आहे, त्यांच्यात तो प्रामाणिकपणा आहे, त्यांच्यामध्ये ते धाडस आहे, त्यांच्यामध्ये गावगाड्यातल्या लोकांच्या पायात काटा रुतला तर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतात. इतका संवेदनशील नेतृत्व आहे. आणि म्हणून साहेब आम्ही काही लोक इथं आलोय तुमचा सत्कार करण्यासाठी आलोय. वेळ कमी आहे मला जाणीव आहे, पण हे जाणं गरजेचं होतं. आमचे हे सगळे मेंढपाळ, अनेक लोक मेंढपाळ क्षेत्रामध्ये काम करतात म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही सगळे या. आणि मेंढपाळांच्या वतीनं साहेबांना पिवळा फेटा, खांद्यावरती घोंगडा, आणि आता काठी देणं आम्ही बंद केला. आम्ही आता कुराड द्यायचं चालू केलं आहे. आणि ते कुराड माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातामध्ये देतो आहे. आणि ती कुराड कुठं चालवायची नेमकं भाईत आहे अन्याच्या विरोधामध्ये, तो त्यांनी सत्कार स्वीकारावा.